नमस्कार, मी राहुल सुरेश गाडे, मुक्काम पोस्ट अंबड, तालुका माळा, जिल्हा सोलापूर येथील एक युवा शेतकरी असून माझ्या शेतामध्ये अगोदर पारंपरिक पद्धतीने घेतली जाणारी पिके जसं मका ज्वारी होती. 2015 इकोमिक कंपनीचे आदरणीय चिकने साहेब यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिकने साहेबांच्या वेगवेगळ्या प्रोडक्टच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सुरुवात केली. हे माझं सलग 3rd वर्ष असून या 3rd वर्षी मी हिरवी अग्निज्वाला या मिरची पिकाचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केलेली आहे. 5 जून 2021 रोजी ह्या मिरची पिकाची लागवड केली. लागवड करत असताना सुरुवातीला नांगरणी, त्याच्यानंतर रोटरने बेड बनवून बेडमध्ये भेसळ खत व शेणखत, लेंडी खत ह्याचा उपयोग केला. त्याच्यानंतर चिकने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारमान्य शासकीय नर्सरीतून अग्निज्वाला या मिरची रोपाची बुकिंग करून ते रोपाची लागवड केली. ती लागवड केली असता सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 2 महिन्यामध्ये या पिकासाठी लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट हे इकोमिक कंपनीचेच वापरून त्याचा अंमलबजावणी केल्यामुळे आज शेतामध्ये योग्य प्रकारे त्याची वाढ झालेली व मिरची पिकाचं भरघोस उत्पन्न आलेलं दिसून येतं. आत्ता मिरची पिकाचा तोडणीचा 2rd आठवडा असून पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 3 टन माल निघाला असून अंदाजे उत्पन्न 50 ते 51 हजार रुपये आपल्या हाती आलं आहे. अजून कमीत कमी 5 ते 7 तोडे जरी धरले तरी 30 ते 32 टन मिरची आपल्याला अपेक्षित आहे. इकोमिक कंपनीचे प्रोडक्ट वापरत असताना शेतीमध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे घटक आणि पिकासाठी योग्य पोषक वातावरण तयार करण्यासाठी ज्या योग्य वस्तू आहेत त्याच्यामध्ये इकोमिक कंपनीचे फास्टर असेल, त्याच्यानंतर प्लॅनर असेल किंवा अळीसाठी प्रतिबंध करण्यासाठी विकेट असेल, प्रोजेक्ट असेल, हे वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये जे प्रोडक्ट आहेत इकोमिक कंपनीचे त्यांचा वापर केलेला आहे आणि त्याचा इफेक्ट म्हणजे सरासरीपेक्षा झाडाची चांगली वाढ होऊन जास्तीत जास्त फुटवा येऊन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीचे उत्पन्न मिळत आहे. मिरचीला ज्या प्रमाणामध्ये लागवड व्हायला होणे गरजेचं आहे त्या प्रमाणामध्ये प्रत्येक झाडाला सरासरी 1 ते 1.5 किलो माल हा 1 आठवड्यामध्ये निघत आहे. शेती करत असताना वेगवेगळे आपण प्रोजेक्ट वापरतो. मार्केटमध्ये रोज वेगवेगळे सल्लागार फिरत असतात परंतु 5 वर्षापासून आदरणीय चिकने साहेबांचा सल्ला असल्यामुळे या ठिकाणी आम्ही फक्त आणि फक्त इकोमिकचे प्रोडक्ट वापरतो. मार्केट रेट जरी आपल्या हातामध्ये नसला तरी मिळणारं उत्पन्न हे आपल्या हातामध्ये, त्याच्यामध्ये मिळणारे जे उत्पन्न बाबत त्यांनी आपल्याला आता सरासरी 1 एकरामध्ये 30 टनाचं टार्गेट दिलेलं आहे आणि आत्ता मिरचीचं फळ बघता आपल्याला येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये 30 टन मिरची नक्की मिळणार. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही आपण उत्पन्नासाठी जे वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असतो त्याच्यामध्ये इकोमिकचा नक्की वापर करावा असे मी सर्वांना मार्गदर्शन करतो. वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असताना आपल्या लक्षात येईल की कोणत्याही ठिकाणी आपण बघितलं तर हे जे झाडाचे स्वरूप आहे, फळाची संख्या किंवा फुटवा किंवा चमक, हे फक्त जे आहे ते लार्वा, फास्टर आणि प्लॅनर असे वेगवेगळे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला हा रिझल्ट दिसून येईल. एका झाडाला अंदाजे तुम्ही बघितलं पानापेक्षाही फळाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही रोग नाही आहे आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळे ह्यांची रोग प्रतिकार क्षमता कमी असून झाडांची उत्तमरित्या वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आम्ही शेती चालू केली आहे. त्याच्यामध्ये इकोमिकचे जे प्रोडक्ट वापरतो आम्ही त्यामध्ये वापरून जे मिरच्या आहे एकदम तिच्यावर चमक आहे आणि लांब पण आहे, वजनी पण भरत आहे आणि मार्कर भरपूर येत आहे. जरी तुम्हाला इकोमिकचे प्रोडक्ट महाग वाटत असतील नवीन शेतकऱ्याला वगैरे, पण त्याचं उत्पन्न जे मिळतं ते भरघोसच उत्पन्न मिळतं. माझं नाव आहे सुरेश दगडू गाडी, राहणार आंबाग, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. शासकीय सेवानिवृत्तीच्या पदावर आहे. सेवानिवृत्ती 2 वर्षाजवळ आल्या कारणाने मी काही डोक्यात विचार केला की बाबा आपण शेळी पालन करावं आणि जे काय आपल्याला त्याचं उत्पन्न मिळण्यासाठी आपण काहीतरी कुठेतरी काय करायला पाहिजे. आपली सेवानिवृत्ती झाल्यानंतर मग
आणि चिकने साहेबांनी आपलं चांगलं मार्गदर्शन केले बाबा तुम्ही सुरुवात करा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या नियोजनाने आम्ही आत्ता स्वतःच्या नियोजन चालू आहे. चिकने साहेबांच्या नियोजनाने आत्तापर्यंत आम्ही चाललेलो आहे आणि त्यांचा आम्हाला खूप लाभ झालेला आहे. इकोमिकचे वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असताना जसं हे जे प्रोजेक्ट आहे, जे प्रोजेक्टच्या माध्यमातून पानावरती पडणारी डाळी असेल किंवा पानाची वाढ असेल त्याच्यासाठी ह्याचा सर्वोत्तम असा उपयोग होतो. आणि इकोमिकचे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही वापरतो त्याच्यामुळे मिरच्याची चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसते. मिरच्यांची लांबी चांगली आहे, चमक चांगली आहे. आणि हे जे सर्व आहेत माझ्या घरातील सगळे फॅमिली मेंबर आहेत. बाहेरचं लेबर कामाला लावण्यापेक्षा घरातीलच रोजगार, लोकांना रोजगार निर्मित व्हावा या उद्देशाने हे मिरचीचं उत्पन्न चालू आहे, पीक चालू आहे आणि घरच्या माणसांना रोजगारही चालू आहे.